पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मोठे आरोप केलेत. पोलीस कुठल्या तरी दबावाखाली कारवाई करत आहेत, तसेच माहिती लपवली जाते असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलेत. तसेच त्या मंत्र्याच्या राजीनाम्याचीही मागणी त्यांनी केली. राठोड प्रकरणात हवी तशी डेव्हलपमेंट पोलिसांकडून दिसत नाही, ना गुन्हा दाखल झाला, ना ज्यांनी त्या क्लिप ऑडिओ आहे त्याला शोधलं, काय सांगा. नाही, मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये जेवढ्या गंभीरतेनं पोलिसांनी कारवाई केली पाहिजे ती होताना दिसत नाही. या क्लिप्स ज्या आहेत या फार क्लिअर आहेत आणि त्याच्या आधारावर पोलिसांनी सुमोठो कारवाई केली पाहिजे, परंतु कुठल्या तरी दबावाखाली पोलीस आहेत का असा प्रश्न यातनं निर्माण होतो आहे. आणि वारंवार या क्लिप्समधला आवाज कोणाचा आहे हा देखील प्रश्न जो उपस्थित होतो आहे. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आवाज कोणाचा आहे, पण पोलिसांनी देखील ते सांगण्याची गरज आहे, पण तेही पोलिसांकडनं लपवलं जात आहे. मला असं वाटतं की या प्रकरणात पोलिसांची कारवाई ही कुठेतरी दबावाखाली आहे असं स्पष्ट दिसतं. त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, कारण की ती कॅबिनेटमध्ये मंत्री आहे आणि त्यांचीच पोलीस चौकशी करत आहे. म्हणूनच पोलिसांनी जोपर्यंत या संदर्भात कारवाई पोलीस करत नाही तोपर्यंत त्यांना त्या ठिकाणी खुलं मैदान आहे. पहिल्यांदा पोलिसांनी या संदर्भातली कारवाई केली पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि हे खरंच आहे की अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कॅबिनेटमध्ये राहून चौकशी होऊ शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी हा जो दबाव आहे पोलिसांवरचा तो दूर झाला पाहिजे, त्या संदर्भातला गुन्हा दाखल झाला पाहिजे, सत्य लोकांसमोर आलं पाहिजे. मुख्यमंत्री काल म्हटले भाऊ की कुणासतरी आयुष्य उद्ध्वस्त करणारा प्रकार सध्या सुरू आहे. नाही, मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण किती गांभीर्याने घेतलं आहे हे मला लक्षात येत नाही. कदाचित त्यांच्या संपूर्ण कालच्या जे काही त्यांचं मी देखील स्टेटमेंट ऐकलं यात त्याचं गांभीर्य त्यांना लक्षात आलेलं नाही, किंवा त्यांनी त्या क्लिप्स ऐकलेल्या नाहीत, किंवा त्यांनी त्याची नीट माहिती घेतलेली नाही. त्यांनी माझं मत आहे की मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली नीट माहिती घ्यावी, म्हणजे मग कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे किंवा होत नाही आहे त्यांच्या लक्षात येईल. शरद पवार सर म्हटले आहे, त्यांच्याबद्दल काय बोलायचं. नाही, पवार साहेब काय म्हणाले मला माहीत नाही, पण सगळ्यांनाच कधी ना कधी गाव सोडून इकडे तिकडे जावं लागतं. पण चंद्रकांत दादा पाटील आपल्या गावातनं दुसऱ्या गावात आले तरी निवडून आले ना,